सुरुवातीला बातमी क्रिकेट विश्वात नाही. अंडर 19 वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेच्या जेतेपदापासून भारत केवळ 2 पावलं दूर आहे. दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारताचा सामना बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. युवा भारतीय संघ सलग चौथ्यांदा अंतिम फेरी गाठणार का याची उत्सुकता आहे. माहिती देतात आपले प्रतिनिधी अमय राणे. अमय, अँटिगुआ मध्ये आज अंडर 19 वर्ल्ड कप फायनल आहे आणि ऑस्ट्रेलिया सोबत आपली फायनल आहे. या अंडर 19 वर्ल्ड कप मध्ये टीम इंडियाचा परफॉर्मन्स अगदी जेतेपदाला साजेश आहे, कारण की एकही मॅच न गमावता टीम इंडिया जी आहे ती सेमीफायनल मध्ये पोहोचलेली आहे. साऊथ आफ्रिका, आयर्लंड, युगांडा यांना हरवून टीम इंडिया क्वार्टर फायनल मध्ये बांगलादेशला सुद्धा त्यांनी हरवलं आणि आज त्यांचा सेमीफायनल मध्ये ऑस्ट्रेलियाशी मुकाबला आहे. ऑस्ट्रेलियाशी मुकाबला कुठल्याही फॉर्मॅट मध्ये कधीही सोपा मानला जात नाही, कारण की एक तगडी टीम असते आंतरराष्ट्रीय पातळीवर आणि जर त्यांना हरवलं तर आपण फायनलचं तिकीट मिळवू शकतो आणि सलग आणि पाचवा आपला विश्वचषक जर अंडर 19 साजरा करायचा आहे तर आजची मॅच अत्यंत महत्वाची आहे. आपला जो कर्णधार आहे त्याच्या कर्णधार पदाचं सुद्धा इथे विशेष कौतुक करावं लागेल, कारण की ज्या पद्धतीनं त्यांना टीमला आपल्या इथपर्यंत आणलं आहे ती सुद्धा कौतुकाची बाब आहे. त्यामुळे आजची मॅच अतिशय महत्वाची आहे. एक पाऊल दूर आहोत आपण फायनलसाठी, त्यामुळे आज संपूर्ण जे क्रिकेट रसिक आहेत आणि क्रिकेटचे फॅन्स आहेत अंडर 19 वर्ल्ड कपच्या दृष्टीनं आजची मॅच अत्यंत महत्वाची मानली जाते. अमेय धन्यवाद आहे सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.